जळगाव शहरातील जुन्या स्थानक परिसरात मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून तीन तरुणांवर दोघांनी चाकू हल्ला केला यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी झाले आहे या घटनेनंतर मारेकरी शहर पोलिसांना शरण आला का सुरेश सपकाडे उर्फ धडकन राहणार कोडीपेट असे मृत तरुणाचे नाव आहे तर सागर सुरेश सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघी जखमी झाले आहे मारेकरी अण्णा सेंदाने हा पोलिसांना शरण आलं असून तर राजू सपकाडे हा दुसरा मारेकरी प्रसार झाला आहे घटना अशी की मृत आकाशसह जखमी व मारेकरी हे सर्वजण जुने बसस्थानक परिसरात एकत्र आले या दोन्ही गटात पूर्वीपासून वैमनस्य आहे यातच ते समोरासमोर आल्याने आपापसात आप बाचाबाची सुरू झाली क्षणार्धात त्यांच्या हानामारीत रूपांतर झाले असून वाद हा वाढत असल्याने आकाश सपकाडे व सागर सपकाडे व सागर आनंद सपकाडे तुने बस स्थानक परिसरात रस्त्यावर धावत होते अण्णा व राजू हे त्यांच्या मागून धावत येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होते अण्णाने एका भेडच्या गाडीवरून चाकू हातात घेऊन तिघांवर सपासप वार केले यात आकाशचा मृत्यू झाला तर सागर सपकाडे व सागर आनंदा सपकाडे हे दोघी जखमी झाले आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून या प्रसंगी मिळाली या घटनेनंतर अण्णा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला व नागरिकांनी मृत आकाश व दोघी जखमींना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी एल सी बीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवड यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झाले पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस ठाण्यात था हजर झालेला अण्णा हा जखमी होता आकाश व सागर हे मला मारहाण केली असल्याने तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्यात आल्याचे त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितले दरम्यान या हल्ल्यात आकाशचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल